जर कुठे पार्टीमध्ये जायचं किंवा वेस्टर्न ड्रेसेस कॅरी करायचे आहेत किंवा एक स्मोकी आय लुक तुम्हाला आवडतं तर हा ग्लॅमरस मेकअप लुक तुम्हाला नक्की युजफुल ठरेल आणि हा मेकअप लुक जो आहे तो पॉकेट फ्रेंडली आहे बजेट फ्रेंडली आहे इको फ्रेंडलीसुद्धा म्हणू तर आणि हा मेकअप लुक क्रिएट करण्यासाठी आज मी फाउंडेशन न वापरता पॉन्स व्हाईट ब्युटी बी बी प्लस क्रीम वापरली आहे आणि यात सनस्क्रीनसुद्धा आहे तर वेगळा सनस्क्रीन वापरण्याची परचेस करण्याची गरज तुम्हाला नाही आहे चला मी मेकअपची सुरुवात करूया तर सगळ्यात तर उद्या केस सिक्युअर करून घेतलेत फेस वॉश करून मॉइचराईज केले आणि आता मी अप्लाय करत आहे प्रायमर प्रायमरवरून मी इथे घेतलं आहे ॲलोवेरा जेल प्रायमर असो किंवा अलोव्हेरा जेल असो नक्की वापरा मेकअपच्या फ्रीत आणि काय होतं स्किन इश्यूज होणार नाहीत कारण फाउंडेशन वगैरे स्किनमध्ये जाणार नाही आणि हा ॲलवेरा जेल किंवा प्रायमर लावल्यामुळे जो फाउंडेशन आहे तो लाँग लास्टिंग राहतो आणि फ्लॉलेस मेकअप होण्यास मदत होते त्यानंतर बाम लावून लिप्स प्रेप करून घेतलेत मेबलिनचा आलिया लव्स बाम असं काहीतरी नाव आहे तो लिपबाँग वापरला आहे आणि आता मी ते अप अप्लाय करत आहे पाऊंड्स व्हाईट ब्युटी बी बी प्लस क्रीम ही बी बी क्रीम आहे बट फाउंडेशन सारखंच अगदी कवरेज मिळतं डार्क सर्कल्स अंडर आय जे काही आहेत ते सगळं काही कवर होतं बट खूप जास्त डार्क डार्क सर्कल्स असतील तर तुम्हाला दोन कोट लावे लागतील याचे ला ते आपण पाहूया नंतर आणि तुम्ही इथं कवरेज पाहू शकता अगदी छान असा कवरेज दिसतोय माझा स्किनटोन आणि या शेडचा स्किनटोन म्हणजे या, या बी बी क्रीमचा शेड जो आहे तो तुम्ही पाहू शकता अगदी सूट आहे डस्की स्किन जर आहे तर ही बी बी क्रीम सूट होणार नाही ऑईली स्किन आणि ड्राय स्किनला चालेल तुमची ड्राय स्किन असेल तर ही बीबी क्रीम अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचे आणि जर तुमची ऑलरेडी ऑइली स्किन आहे तर मॉइश्चरायझर नका वापरू फक्त ॲलोवेरा जेल अप्लाय करू शकता तुम्ही आणि बीबी क्रीमला सेट करायला बिलकुल विसरू नका ड्राय स्किन असो किंवा नॉर्मल स्किन असो किंवा ऑइली स्किन असो बीबी क्रीमला सेट करत आणि लॉंग लास्टिंग मेकअप तुमचा होईल आणि हा मेकअप सेट करण्यासाठी मी इथं वापरते मेबिलिन सुपरफ्रेश कॉम्पॅक्ट पावडर माझा शेड आहे पर्ल आणि जे काही मेकअप प्रोडक्ट्स आज मी वापरेल त्या सगळ्यांची लिंक खाली दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता आणि परचेस करू शकता तर आता मी वापरत आहे मिग्लिन डिओ शप आयब्रो फिलर यामध्ये माझा जो शेड आहे तो डार्क सॉरी ग्रे कलर आहे त्यात ब्राऊन पेन्सिलसुद्धा मी तुम्हाला मिळते एका साईडला तुम्हाला स्टिक मिळते काजल स्टिकसारखीच आणि त्याने तुम्हाला रिकाम्या जागा भरायचे आहेत म्हणजेच आयब्रोज फिल करून घ्या आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला ही आहे स्पंज आणि ह्या स्पंजमध्ये तुम्ही फ्लॉलेस नॅचरल आयब्रोज मिळवू शकता त्यानंतर मेबलिनचाच काजळ वापरती कोरसुल काजल काजळ आणि तो मी अप वॉटरलाईन आणि लोअ वॉटरलाईनला अप्लाय करत आहे जेव्हा तुम्ही अपर वॉटरलाईनला अप्लाय करता काजळ तेव्हा असं वाटतं की थिन आयलानर तुम्ही लावलं आहे आणि म्हणून मी वेगळा आयलानर आज लावणार नाही आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अपर वॉटरलाईनला मी हा काजळ लावून घेतला आहे आणि नंतर म्हणून मी आयलानर वापरणार नाही आहे तर दोन्ही आईज कम्प्लीट करून झालेले आहेत आता मस्कारा वापरू त्यासाठी मी मेबलिनचाच वॉल्यूम एक्सप्रेस मस्कारा वापरते एक ते दोन कोट देईल जास्त नाही आता आपण करूया आय शॅडो आणि त्यासाठी मी माझा मेकअप ब्रश सेट वापरत आहे जो पुना स्टॉल ब्रँडचा आहे आणि मी हा पर्चेस केला अमेझॉनवरून आय थिंक हां अमेझॉनवरून तर हा आपण लुक क्रिएट करणार आहेत तर मेकअपसाठी मी आज वापरते हा ब्रश तो आहे फ्लॅट ॲप्लिकेटर ब्रश त्याच्यामध्ये मदतीने आपण हा सिवाना कलर्स आय शॅडो पॅलेटमधून हा ग्रे कलर घेऊया ब्लॅक ड्रेसवरती ब्लॅक स्मोकी लुक काहीतरी विचित्र दिसेल म्हणून मी हा वस, आ, शेड सिलेक्ट केला आहे तर फ्लॅट ॲप्लिकेटर ब्रशासमध्ये मदतीने पूर्ण आयलिटवरती त्रिस लाईनच्या वरती नका दू तर पूर्ण आयलिटवरती आपण हा आपला करू आणि इथं एकच शेड मी वापरत आहे खूप काही शेड्स मिक्स करत नाही एकच शेड घेतला आहे आणि दोन ब्रशेस वापरलेले आहेत फ्लॅट ॲप्लिकेटेड ब्रश हावाला आणि त्यानंतर मी ब्लेंड करण्यासाठी सगळं काही इव्हन दिसावं नॅचरल दिसावं म्हणून हा ब्लेंडिंग ब्रश वापरला आहे फ्लफीवाला आणि त्याच्यामध्ये ते मी सगळं काही ब्लेंड करेल इव्हन आउट करेल आणि त्यानंतर लॅश लॅशलाईन जी आहे तिथे सुद्धा थोडंसं आपण अप्लाय करूया आणि त्यासाठी मी इथं परत घेईल फ्लॅट अप्लिकेटर ब्रश आणि अर्ध्यातून फक्त जे एंड्स आहेत तिथेच आपण हा शेड परत लावूया पूर्ण डोळ्यांममध्ये जर लावू तर विचित्र दिसेल काहीतरी अशा प्रकारे खूप रिअलिस्टिक पद्धतीने मी हा मेकअप क्रिएट केला आहे तुम्हाला कसं वाटला खाली कॉमेंट करून नक्की कळवा आणि सिवाना कलरचा ऑल इन वाला ब्रश पॅलेट घेतला आहे त्यातून वाम पीच कलरचा शेड अप्लाय केला आहे शिक हलकासा ब्लश लावला आहे आणि मी जास्त प्रमाणात हा हायलायटर लावत आहे सेम किटमध्ये हायलायटर मिळतं काउंटर मिळतं आणि सहा ब्लशचे शेड्स मिळतात तर अफोर्डेबल डील होते आणि एक काउंटर ब्रश घेतला आहे फ्लॅट ब्रश त्याच्यामध्ये त्याने अप्लाय केलं मी आणि सेम पॅलेटमध्ये काउंटर शेडसुद्धा आहे जाणी हे हा जो चिकबोनचा खालचा पार्ट असतो तो आपल्याला थोडासा कॉन्ट्रोल करायचं आहे म्हणून ब्राऊन शेड असतो काउंटर शेड हा त्यानंतर एक छोटासा ब्रश घेऊन नाकावरती सुद्धा हायलायटर लावलं आहे जेणेकरून नाक सरळ दिसेल तर अशा प्रकारे हा लुक कम्प्लीट आहे हवं तर तुम्ही लिपबामवरतीच काम भागवू शकता कारण छान दिसतो हा पण लुक आ... स्टील इथे नॅशरल शेडवाली एक लिपस्टिक मी चूज केली आहे तिचं नाव आहे एलेटीन कलर ऑफ लिपस्टिक माव डेट हा शेड आहे अँड डब्ल्यू ट्वेल्व्ह हा प्रोडक्ट कोड असेल आणि जेव्हा तुम्ही डार्क आईज करता किंवा स्मोकी आईज करता तेव्हा लिपस्टिक ही सटल असायला हवी नॅशरल शेड असायला हवी किंवा नूर जरी असेल तरी चालेल किंवा इव्हन लिबांवरती तुम्ही मेकअप ओवर करू कम्प्लीट करू शकता किंवा कारण डार्क आईज आणि डार्क लिपस्टिक हा कॉम्बो काहीतरी सूट करणार नाही म्हणून आणि जेव्हा तुम्ही डार्क आय मेकअप करता तेव्हा तुमच्या तुमचं जे अंडर आईज आहेत ते एकदम क्लिअर असायला हवेत किंवा हायलाइटेड असायला हवेत सो मी इथे परत बीबी क्रीम वापरत आहे आणि अंडर आईज हायलाईट करून घेईल आणि बीबी क्रीम बोटांच्यामध्ये तिने डॅबिंग मोशनमध्ये ब्लेंड करेल सेट करेल आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरच्यामध्ये तिने सेट केलं आहे तर अशा प्रकारे हा मेकअप लुक मी क्रिएट केला आहे सोप्या पद्धतीने आणि लुक कम्प्लीट करण्यासाठी ह्या टासल इअरिंगचा वापर केला होता बट ते थोडेसे टाकी वाटत होते सो छोटेसे इअरिंग पॅर केले तर अशा प्रकारे लुक कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल युजफुल वाटला असेल थोडा जरी तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि खाली कॉमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल आवडत असेल व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत जो बटन आहे छोटासा तो पण प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट्स मिळ जातील माहिती जाईल तर हा आजचा व्हिडिओ तर आता आपण व्हिडिओ पडच्या एखादा नवीन यूजूल व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या